हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी साउथ इंडियन पंजाबी चाइनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आइसक्रीम क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील 98 81 36 72 32 संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी कंत्राटी वायरमनला 2000 लाच घेताना नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गावातीलच तक्रारदार याच्या आईच्या नावावर मीटर बसवावं अशी मागणी केली होती. त्यासाठी कंत्राटी वायरमन श्रीधर गडाख यानं तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारानं थेट अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. गुरुवारी दुपारी लाचलुचपत विभागाचं पथक थेट हिवरगाव पावसामध्ये दाखल झालं आणि या ठिकाणी हा लाचखोर वायरमन किराणा दुकानामध्ये होता. त्याचवेळी तक्रारदारानं त्याच्याकडे 2000 रुपये दिले आणि याचवेळी लाचलुचपत विभागानं त्याला रंगेहात पकडलं. ही कारवाई होताच विद्युत वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.